मंडळी, तुम्ही सुद्धा एक गोष्ट नोटीस केली असेलच की आपण जेव्हा केव्हा डब्बा पॅक करतो तेव्हा तो व्यवस्थित असतो, स्वच्छ असतो आणि आपण व्यवस्थित पॅक करून देतो. पण ट्रॅव्हलिंगमध्ये शाळेत गेल्यानंतर मुलांना काय जाणवतं, तर डब्यातून तेल लीक होत आहे, किंवा तर ऑफिसमध्ये जेव्हा माणसं पोचतात दुपारी डब्बा ओपन करतात तेव्हा लक्षात येतं की डब्याची जी बॅग आहे ती सुद्धा तेलाने माखलेली असते, म्हणजेच तेल त्याच्या सांडलेलं असतं. एकंदरीत त्या डब्यातून भाजीचं जे तेल आहे ते लीक होत राहतं, किंवा इतर कोणतेही पदार्थ जे तुम्ही देता त्याच्या जर तेल असेल थोड्याफार प्रमाणात सुद्धा ते इझिली लीक होऊन जातं. तुम्ही इनकेस प्लॅस्टिकचा डब्बा देत असाल त्यातूनही लीक होईल, किंवा तर स्टीलचा डब्बा ज्याच्यावर प्लॅस्टिकचं झाकण आहे, किंवा स्टीलचा डब्बा ज्याच्यावर स्टीलचंच झाकण आहे, अशा दोन्ही प्रकारच्या डब्यांमध्ये तुम्हाला हा त्रास जाणवत असेल की त्यातनं तेल लीक होत आहे. सो बऱ्याचदा काय होतं, ट्रॅव्हलिंगमध्ये तर आपण नेहमीच सुकं काहीतरी खाऊ घेऊन जाऊ असं नाही, त्यामुळे आपल्याला कधी ना कधीतरी चपाती भाजी हा ऑप्शन ठेवायलाच लागतो डब्यामध्ये. आणि बऱ्याचदा त्या भाजीमधलं जे तेल आहे ते काही काळानंतर बऱ्याचदा बॅगमध्ये वर खाली झाल्यामुळे किंवा कितीही तुम्ही व्यवस्थित ती बॅग कॅरी केली डब्याची तरी सुद्धा त्यातनं ते तेल लीक होतं. म्हणूनच तेल लीक होऊ नये यासाठी एक सोपा उपाय तुम्ही करू शकता, ज्यामुळे डब्बा व्यवस्थित पॅक करून तुम्ही कॅरी करू शकता. शिवाय जेव्हा तुम्ही डब्बा खायला बसता आणि इतर माणसं तुमच्या आजूबाजूला असतात त्यावेळेला ते जे तेल लीक झालं आहे त्यामुळे तुम्हाला ऑकवर्डसुद्धा होणार नाही. असं बऱ्याचदा घडतं की तेल लीक होत आहे त्यामुळे समोरचे तुम्हाला जज करतात की तुम्ही किती ऑइली फूड खाताय, पण त्यांना एक लक्षात येत नाही की तेल लीक होत आहे का तर ते डब्याचं पण एक प्रॉब्लेम आहे. पण स्टील आपण त्यावरती एक सोपा मार्ग शोधून काढू शकतो. एक सोपा मार्ग आहे, तुम्ही फॉईल पेपरचा वापर करू शकता. आता तुम्हाला स्क्रीनवरती सिल्वर फॉईल पेपर दिसत असेल. आता हा फॉईल पेपर ऑलमोस्ट प्रत्येकाच्या घरामध्ये इझिली अवेलेबल असू शकतो आहे. जर नसेल तर तो तुम्हाला स्वस्त दरात मार्केटमध्ये मिळतो, इझिली घेऊन येऊ शकता. यामध्ये वेगवेगळे साईजेसही मिळतात, तर तो तुमच्या रेग्युलर यूजच्या प्रमाणे तुम्ही निवडू शकता. आता फॉईल पेपर डब्यावरती वापरायचं कसं, खूप सोपं आहे. आता इन केस जर तुम्हाला लोणचं, सॉस किंवा तर भाजी ज्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण असेल किंवा काही असे काही जर तुम्ही पदार्थ कॅरी करता डब्यामध्ये तेव्हाच तुम्ही फॉईल पेपरचा वापर करायचा आहे. जेव्हा तुम्ही सुका खाऊ कॅरी करताय तेव्हा तेलाचा काही इश्यू तर नाहीच आहे. शिवाय तुम्हाला फॉईल पेपर वापरायची ॲज सच काही गरज नाही पडणार आहे. आता समजा तुम्ही एका डब्यामध्ये भाजी टाकली आहे. आता भाजी टाकून झाल्यानंतर डब्बा जेव्हा तुम्ही पॅक करायला जाताना तेव्हा त्या डब्ब्याच्या साईजनुसार फॉईल पेपर कट करून घ्यायचं आहे. हां, फॉईल पेपर कट करून घेतलं की डब्यामध्ये भाजी आहे त्याच्यावरती तुम्हाला तो फॉईल पेपर लावायचा आहे, आणि फॉईल पेपर लावून झाल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही डब्याचं जे झाकण आहे ते लावून पॅक करायचं आहे. यामुळे काय होतं तर ते एअरटाईटही होईल, शिवाय जेव्हा तेल लीक होईल ना तेव्हा ते सगळं ते जे तेल लीक झालेलं आहे ते तेल त्या फॉईल पेपरवरती जमा होईल, आणि जेव्हा तुम्ही डब्बा खायला ओपन कराल तेव्हा इझिली फॉईल पेपर तुम्ही नंतर फेकू शकता फोल्ड करून, त्याच्यात तेल असेल म्हणून. सो एकंदरीत काय, तर ते तेल बाकी इतर कुठे सांडणार नाही, फक्त त्या फॉईल पेपरवरती जमा होईल. शिवाय तुमचं डबा व्यवस्थित राहील, लीक होणार नाही, त्यामुळे तुमचे बॅग कपडेही खराब होण्याची शक्यता कम्प्लिटली निघून जाते. अशा पद्धतीने फॉईल पेपरचा वापर करून रोजच्या डब्यांमधलं जे तेल आहे ते लीक होत असेल तर ते लीक होण्यापासून तुम्ही थांबवू शकता. कशी वाटली माहिती, कशी वाटली ही सोपी ट्रिक, कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्या ट्रिक्स फॉलो करता ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा, जेणेकरून जे कोणी हा व्हिडिओ पाहतायत ते कमेंट बॉक्सही चेक करतील आणि त्यामध्ये त्यांना अजून काहीतरी नवीन आयडियाज नक्की मिळू शकतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.